शुल्क कमी करा, कमी करा, कमी करा, परीक्षा शुल्क परत करा, परत करा, परत करा। ठाकरे सरकार चक्करायचं काय, खाली डोकं वर पाय, ठाकरे सरकार चक्करायचं काय, खाली डोकं वर पाय, आपण कुठे शिक्षण मंत्री चक्करायचं काय, खाली डोकं वर पाय, आपण कुठे शिक्षण मंत्री चक्करायचं काय, खाली डोकं वर पाय, शिक्षण शुल्क परत करा, पुढच्या पुढच्या चौकदार होतोय गाडी, लक्षात घ्या, आतंकवादी नाही दादा, एक मिनिट, एक बाईट देऊन द्या सिद्धेश्वर, विराज भाई बाईट, काय नेमकं मागणं होतं एक बोला, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, दादा एक मिनिट मागे, थोडं डिस्टन्स ठेवा, एक मिनिट, आमचं मार्क सुद्धा फाडण्यात आलेलं आहे, एक मिनिट, एबीव्हीपी म्हणून, एक मिनिट, भैया बोला बोला, एबीव्हीपी म्हणून मारलेले पोलीस, एक मिनिट, एबीव्हीपी म्हणून, एबीव्हीपी म्हणून कालपासून आम्ही विद्यापीठांच्या जे शैक्षणिक प्रश्न आहेत याला घेऊन माननीय निवेदन देण्यासंदर्भात त्यांचे पीए दोन्ही पीए सचिन जी आणि त्यांचे लोहार साहेब असे दोघांशी बोलणं केलं, त्यांनी आम्हाला चर्चेसाठी वेळ देतो असं सांगितलं आणि सकाळी 9:00 मॅडम आणि डीवायसपी साहेब भेटले, आम्हाला त्यांनी वेळ पण जाहीर केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमचं इथं निवेदन स्वीकारू, परंतु ठरवून सावंत साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी गेटवर तात्काळ ठेवलं, ते ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी होतो, दुपारी 2 वाजल्यापासून आम्ही विद्यापीठाच्या गेटवर आहेत, अन्य सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मध्ये एंट्री दिलेली आहे, पण एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये जे शिक्षणाचा बट्ट्याघोळ सामंत साहेबांमुळे निर्माण झालेला आहे, त्या प्रश्नावर सामंत साहेबांकडे उत्तर नसल्यामुळे त्यांनी ही ठरवून भेट टाळलेली आहे, अशा पळकुट्या शिक्षण मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या समस्यांवर उत्तर नाहीत अशा शिक्षण मंत्र्याने घरी बसून आराम करावा, ठाकरे साहेब जर तुम्हाला खरंच विद्यार्थी आणि युवकांची खरंच काळजी असेल, आपला बाळहट्ट सोडून जे आता जे शैक्षणिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, जे सर सकाळ शैक्षणिक शुल्क 30% कमी करा, परीक्षा शुल्क ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परत करा, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजची जी भरमसाठ शुल्क आहे ते कमी करण्यात यावं, अशा वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही माननीय सामंतसाहेबांना भेटणार होतो, परंतु त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे पोलीस प्रशासनाने आमची त्या ठिकाणी अडवणूक केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्या सरकारचा ठेकेदार जाहीर निषेध करतो, हम कल से माननीय सामंत साहेब को लेकिन उन्होंने हमें भेट नकारी, इसलिए हमको ये प्रयास करना पड़ेगा, पोलिसांनी आम्हाला बळाचा वापर केलेला आहे, बळात गळा कापलेला आहे, कार्यकर्त्यांचा शेष खाल्लेला आहे, विद्यार्थ्यांसाठी नाही तर कोणासाठी आहे, बांधकाम व्यावसायिकांसाठी महापौरांना बोलवता या ठिकाणी, इतर संघटनांच्या अधिकाऱ्यांना वेळ आहे उदय साहेब साहेबांकडे, परंतु आणि इथे जळगाव मध्ये भ्रष्टाचारी आहे, शिक्षण मंत्री भ्रष्टाचारी आहे,
गाड़ी जुने मजा पार होते महाविकास सगळे मंत्री आहे गाडीत बसून मजा पाते करती है नाव सांगा आपला रितेश श्रीकृष्ण वाडीकर शैक्षणिक परिवारातले कुलगुरू असतील ते सुद्धा आमची जाणीव घेत नसतील तर ते सुद्धा त्यांच्या सोबत मिळले नाहीत कुलगुरू साहेब एक काम करो कुर्सी छोडा प्रमाणे माझ्या सारखे कार्यकर्ते आमच्या सर्व एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना धुळ्यात मारहाण करण्यात आली आणि आता विद्यापीठच्या कशासाठी प्रवास करतायत लाखो रुपयांचा राजवर आहे जर एका विद्यार्थी कार्यकर्त्याला ते भेटू शकत नसतील तर हा उदय सामंत साहेब हात जोडून विनंती आहे पैशांचा चुराड आहे भेटायला कोणाला येतात बांधकाम व्यावसायिकांना विद्यापीठात भेटतात सामान्य कार्यकर्त्याला जर त्यांना भेटता येत नसेल आणि कार्यकर्त्यावर जर आतंकवाद्यासारखं मारण होत असेल तर यासारखी शर्मेची बाब आम्ही त्यांचा निषेध करतो उदय सामंत राजीनामा शिक्षण मंत्री खाली डोकं सरकार आमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार आमसे डरती है पुलिस को आगे सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद
विद्यापीठ कॅम्पस मध्ये पोलीस प्रशासन मारहाण करतात. एकीकडे असा जेएनयू विद्यापीठामध्ये असं सांगतात की कुलगुरूंच्या आदेशाशिवाय पोलीस प्रशासन कॅम्पस मध्ये येऊ शकत नाही. तर मग पोलीस प्रशासनाने कुलगुरूंच्या समोर मीडियाच्या समोर विद्यार्थ्यांसोबत जी झटापट केली, जे गळा दाबण्यात आला, जे मारहाण केली, याचा जाहीर निषेध करतो. कुलगुरू साहेबांनी यावर उत्तर द्यावं. आम्ही विद्यार्थी आहेत, गुंडे नाही, आतंकवादी नाहीत. आम्ही जे शैक्षणिक प्रश्न आहेत ते मांडण्यासंदर्भात आले होतो. आम्हाला जर पोलीस प्रशासन या ठिकाणी अटक केली तर आम्ही असं समजू की कुलगुरू साहेब याच्यामध्ये